नमस्कार मित्रांनो, तर शारदा अकॅडमीचं एक नवीन पुस्तक आम्ही तुमच्यासमोर आणतोय. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्या जो काही विचारला जातोय, म्हणजे मलाही असेल किंवा इतर जे काही शिक्षक आहेत, करंटचा अभ्यासक्रम कोणता असेल. ओके, म्हणजे येणाऱ्या एक्झामला 14 मार्चला पूर्वपरीक्षा आहे राज्यसेवेची आणि 11 एप्रिलला पूर्वपरीक्षा आहे कंपाईनची. तर या एक्झामसाठी एक्झॅक्टली पूर्वपरीक्षेचा कोणता अभ्यासक्रम विचारला जाईल, तर आता ह्या तर प्रश्न 100% संदिग्ध आहे. म्हणजे याचा 100% 100% उत्तर कोणालाच माहित नाही. ओके, म्हणजे आयोगाच्या काही म्हणजे जे काही इंटरनल मेंबर्स आहेत किंवा बाकी काही जे काही अधिकारी आहेत, त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की 2019च जो काही करंटचा पॅटर्न असेल तोच असेल, कारण पेपर जुने आहेत. ओके, पण 100% आपल्याला आजही माहिती नाही की पेपर जुने असतील का नवीन. ठीक आहे, म्हणजे हे कोणालाही माहिती नाही, तरी आपण दोन्ही गोष्टी करणं जास्त गरजेचं आहे. 2019 करंट हे जास्त फोकस केलं पाहिजे आणि सोबतच 2020 करंट सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे ह्या दोन्ही करंटवर करंटचा जो काही नॉलेज आहे त्या बेसिसवर येणाऱ्या 14 मार्चला आपल्याला फोकस करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे कंबाईन असणार आहे 11 एप्रिल ते मात्र निश्चितच 2020ला जास्त फोकस केला जाईल असा एक अंदाज आहे. त्यामुळं एक्झॅक्टली आपण दोन्हीवरही आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे मी 2020 काहीच वाचणार नाही, फक्त 19 वाचूनच जाणार, मग असं पण एक थोडक्यात आपण एवढी रिस्क घेऊ शकत नाही. म्हणजे याच कारणामुळं शारदा अकॅडमीचं एक आपलं करंटचं एक नवीन एक आम्ही हेडिंग घेऊन आलोय, करंट क्रक्स नावाचं, ज्याच्यामध्ये 2019 आणि 20 ह्या दोन्ही वर्षाचं कॉम्बिनेशन एकाच पुस्तकात आम्ही केलेलं आहे. आता या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली काय आहे, या पुस्तकामध्ये आपल्याला इथून पुढे जे काही राज्यसेवेसाठी लागणार आहेत 45 दिवस आणि त्याच्यानंतर कंबाईनसाठी जे काही 70 दिवस उरलेत, या दिवसात तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावं. मग आता हे वाचून म्हणजे हे बुक आहे ते वार्षिकी आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे पुस्तक वार्षिकी नाही हे मी पहिल्यांदा क्लिअर करतो. म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही प्रकाशनाचं वार्षिकीचं पुस्तक वाचलेलं असेल किंवा नसेल, ओके, शक्यतो आजच्या या वेळेपर्यंत तर आपण सर्वांनी चालू घडामोडीचा कुठला तरी भाग वाचलेलाच असतो निश्चितच. तर त्या अनुषंगानेच आम्ही हे एक असा एक म्हणजे रिव्हिजनसाठी एक थोडक्यात नवीन बुक आम्ही मार्केटमध्ये आणत आहोत. म्हणजे त्यात 25 जानेवारीला हे पुस्तक सर्वांना अवेलेबल होईल. मग ते दोन्ही प्लॅटफॉर्मवर अवेलेबल होईल, ऑनलाईन ॲज वेल ॲज बुक स्टॉलला पण अवेलेबल होईल. ऑनलाईन तुम्ही डायरेक्टली शारदा अकॅडमीची ऑनलाईन पार्सल सेवा आहे, ह्या दिलेल्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली हे बुक मागवू शकता. तसेच ॲमेझॉन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपल्याला हे पुस्तक पाहायला भेटेल. मग आता ह्या पुस्तकात एक्झॅक्टली काय आहे, ओके, म्हणजे या पुस्तकाचा फॉर्मॅट कसा आहे हे मला थोडक्यात इथं सांगायचंय. म्हणजे आम्ही काय केलंय, 2019 आणि 20 ह्या दोन वर्षातल्या अत्यंत महत्वाच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडीचा पूर्णपणे या बुकमध्ये आम्ही काय केलेलं आहे, पूर्णपणे एक आलेख दिलेला आहे. ते थोडक्यात आपण पाहूया की आम्ही या पुस्तकात काय केलेलं आहे. तर एक्झॅक्टली आपण पुस्तकाचं स्वरूप कसं ठेवलेलं आहे पहा. तर असे काही प्रश्न आहेत म्हणजे या पुस्तकामध्ये की आपण प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात ह्या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. आता प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात म्हणजे ही प्रश्नपत्रिका संच आहे का, तर बघा प्रश्नपत्रिका संच आणि आम्ही हे जे काही नाव दिले करंट क्रक्स याच्यात फरक काय बघा. प्रश्नपत्रिका संच हे फक्त प्रश्न ओरिएंटेड म्हणजे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स दिलेले असतात, पण आपण तसं केलेलं नाही आहे. म्हणजे आपण डेटा द्यायचा आहे, म्हणजे आम्हाला डेटा द्यायचा आहे, त्या डेटावर प्रश्न कसा तयार होईल, मग त्या डेटाची पूर्णपणे जी काही सखोल पूर्ण डेटा दिला आहे आपण पाहता. फॉर एक्झाम्पल आता 2020 ह्याच्यात करंट दिलेला आहे, ओके, 2020 सगळ्यात महत्त्वाचा जर आता आपला गाजलेला मुद्दा काय असेल तर तो म्हणजे PM केअर फंड. तर PM केअर फंडवर आपण डायरेक्टली काय केला, क्वेश्चन डिझाईन केला. मग आपण प्रत्येक प्रश्नांमध्ये मग आता आपल्याला माहिती आहे की करंटचा प्रश्न विचारतोय म्हणजे तो कुठल्या तरी बॅक एंडला म्हणजे बॅक साईडला किंवा काही आधीच्या काळातला कुठल्या तरी बेसवर नवीन पॉईंट तयार होतो. फॉर एक्झाम्पल PM केअर फंड हा 2020 आहे, त्याच्या आधी 2020 आधी दुसरा एक फंड होता ज्याला आपण प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड असं म्हणतो. म्हणजे ह्या दोन्हीला रिलेट करून आपण एक क्वेश्चन तयार केला आणि त्या दोन्हीची स्वतंत्र माहिती चार्टच्या स्वरूपात तुम्हाला इथं पाहायला भेटेल. म्हणजे मी काय आता पूर्ण प्रश्न कसे आहेत किंवा काय हे काही एक्सप्लेन करत बसणार नाही, फक्त एक मी स्वरूप सांगतोय की आपल्या पुस्तकाचं स्वरूप कसं असणार आहे. या स्वरूपामुळं निश्चितच येणाऱ्या जे काही काळातल्या जे काही दोन्ही एक्झाम आहेत त्या दोन्ही एक्झामला तुम्हाला ॲडिशनल फायदा व्हावा हा आमचा उद्देश आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या, हे पुस्तक वार्षिकीला बायपास नाही. हे मी परत एकदा सांगतोय की तुम्ही वार्षिकी जे काही कुठलं वाचता म्हणजे चालू घडामोडीचं ते सोडून हेच वाचावं असं माझं किंवा आपल्या अकॅडमीचं बिलकुल मत नाहीये. हे आपण रिव्हिजनसाठी एक फार महत्वाची महत्वाचं पुस्तक आपण एक लॉन्च करत आहोत. त्यानंतर पहा दुसरं असेल तर ग्राहक संरक्षण कायदा,
म्हणजे एक एक मुद्दे आम्ही दिलेले आहेत. ओके, आता ग्राहक संरक्षण कायदा, ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक 1986 चा कायदा आहे आणि आता जो आहे ते 2019 चा कायदा आहे. मग 2019 च्या कायद्यामध्ये एक्झॅक्टली काय बदल झालेले आहेत, ओके, 2019 च्या कायद्यामध्ये एक्झॅक्ट काय बदल झाले आहेत हे आपल्याला या कायद्यामध्ये किंवा ह्या क्वेश्चन मध्ये पाहायला मिळतं. मग त्याची पूर्ण आम्ही इथं माहिती दिलेली आहे. पा, म्हणजे आपला मेन उद्देश काय आहे, माहिती, डेटा, सगळ्यात महत्वाचा फोकस आहे डेटा. मग त्यावर आम्ही प्रश्न निर्माण केले आहेत, म्हणजे प्रश्न देऊन त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही, म्हणून आम्ही याला सराव प्रश्न संच नाव दिलेलं नाहीये. ओके, आपल्याकडे आधी डेटा आहे, त्या डेटावर प्रश्न तयार केलाय आणि मग त्याचा आपण जे काही आपण माहिती दिलेली आहे खाली मध्ये, हे असे काही महत्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. ओके, आता फॉर एक्झाम्पल हा एक झाला मुद्दा. दुसरा एक सांगायचं झाला, म्हणजे असे भरपूर प्रश्न आहेत, मी काय प्रत्येक प्रश्न घेणं अपेक्षित नाहीये, असे भरपूर डेटा आहे. मग हे 2019 खास दोन झाले असं मी म्हणेल. आता हे थोडेसे 2019 वर थोडस फोकस करणारे दोन प्रश्न, म्हणजे मी दोन्ही प्रश्न सांगतोय. एक 2020 चे दोन प्रश्न घेतले जस्ट दाखवण्यासाठी आणि 2019 चे दोन प्रश्न आहेत. मग आता एक्झॅक्टली 2020-19 जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये बघा. मग आता हे एक प्रश्न आपण घेतलाय राज्यपालावर, महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या एक सगळ्यात महत्वाचा चालू घडामोडीचा एक महत्वाचा विषय आहे. ओके, गेली वर्षभर झालं ज्या पद्धतीने विधानसभेच्या जे काही आपल्या निवडणुका झाल्या, त्यानंतर जे काही सरकार स्थापन झालं तेव्हापासून ते आजतागत राज्यपाल हा महाराष्ट्रासाठी सध्या एक महत्वाचा विषय चालू घडामोडीसाठी. मग त्यांच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतं, त्यांचा डेटा आपल्याला द्यायचा आहे. येस, काय द्यायचं आहे, सगळ्यात महत्वाचं डेटा द्यायचा आहे. ओके, म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे, ती आपण क्वेश्चनच्या स्वरूपात घेतली, ती आपण प्रश्नाच्या स्वरूपात घेतली, म्हणजे हे सर्वांना लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न 2019 चाच आहे, 2019 च्या चालू घडामोडीवर अवलंबून असणारा प्रश्न आहे, तो म्हणजे मिशन शक्ती. हा सुद्धा एक महत्वाचा डेटा आहे. 27 मार्च 2019 जे काही आपण अँटी सॅटेलाइट ज्याला म्हणू, एसॅट, यावर जे काही नरेंद्र मोदी यांचं जे काही भाषण झालं किंवा त्यांनी जी काही माहिती दिली, तर ह्या माहितीवर आपण प्रश्न विचारलाय. मग परत एकदा त्याची आपल्याला काय द्यायची आहे, माहिती द्यायची. ओके, त्याची काय द्यायची आहे आम्हाला, माहिती, इन्फॉर्मेशन द्यायची. लक्षात येते, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे या पुस्तकात काय आहे याची थोडक्यात माहिती तुम्हाला आली असेल, म्हणजे पहा. ठीक आहे, तर ह्या पुस्तकात आपण काय आहे हे थोडक्यात सांगितलेलं आहे, तर हे निश्चितच पुस्तक सर्वच विद्यार्थ्यांना फायदेशीर होईल. येणाऱ्या दोन्ही एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, या पुस्तकाच्या माध्यमातून येणाऱ्या एक्झामला तुम्ही एक 15 दिवस आधी, 20 दिवस आधी, 25 दिवस आधी जे तुमच्या शेड्यूलनुसार जो काही तुमचा रिव्हिजनचा पार्ट येतो त्या रिव्हिजनसाठी एक अत्यंत छोटंसं पुस्तक आहे, फार मोठं पुस्तक नाही आहे. म्हणजे विचार करा, 2019 आणि 20 ह्या दोन वर्षातली माहिती आपण मॅक्झिमम महत्वाच्या पॉईंटवर दिले. म्हणजे वार्षिकी आणि ह्या पुस्तकात फरक काय पडतो, वार्षिकी काय करतो की एका वर्षाचा जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंतचा एक ना एक मुद्दा कव्हर करतो, परंतु आम्ही तसं केलेलं नाही. परत एकदा सांगतो, वार्षिकीला बायपास केलेलं नाही, वार्षिकी मस्ट आहे. तुम्ही वाचला असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही वाचला असेल तर थोडंफार वाचून घ्या, त्याच्यानंतर ह्या पुस्तकाची नक्कीच गरज पडणार आहे तुम्हाला. म्हणजे काय, तर आपण 19 आणि 20 मधले हॉट मुद्दे घेतलेले आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचे मुद्दे आपण इथं घेतलेले आहेत. वार्षिकीमध्ये एक ना एक मुद्दा घेतलेला असतो, म्हणजे जानेवारीमध्ये झालेल्या सगळ्या न्यूज, फेब्रुवारीमध्ये झालेल्या सगळ्या न्यूज, परंतु एक्झाम ओरिएंटेड जे काय आहे त्यातला क्रक्स ज्याला आपण नाव देऊ, म्हणजे आम्ही नाव मुद्दामधूनच बुकला दिले करंट क्रक्स, म्हणजे नावानुसारच आपण त्याला पूर्ण त्याचं वर्कआउट केलेलं आहे आणि कमीत कमी पेजेसचं आहे, म्हणजे 150 पेजेसच्या आसपासचं हे पुस्तक आहे, जे तुम्हाला म्हणजे रिव्हिजन करताय तर तुम्ही 4 ते 5 दिवसात ते तुमचं होईल. पण यामुळं, या पुस्तकामुळं तुमचे 4 ते 5 क्वेश्चन्स हे ॲडिशनल तुम्हाला येतील असा एक आमचा अंदाज आहे. तसंच आपण याच्यामध्ये 500 वनलायनर ते पण क्रक्स, परत एकदा तो पण आम्ही काय केलाय, 2019 आणि 20 मधले सगळ्यात महत्वाचे वनलायनर क्वेश्चन्स करंटमध्ये 2-3 विचारले जातात आपल्याला माहिती राज्यसभेमध्ये, म्हणजे की नवीन नियुक्ती कोणाची झाली, नवीन अध्यक्ष कोण झालाय, किंवा असे काही वनलायनर प्रश्न येतात, ते वनलायनर प्रश्न कव्हर व्हायत असे 500 वनलायनर क्वेश्चन्स आम्ही ह्याच्यामध्ये दिले आहेत. तर एकंदरीत तुम्हाला फायदेशीर असेल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे, तर ही एक छोटीशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचायची होती. धन्यवाद.